घर घेऊन देतो असे सांगून 13 लाख रुपये घेऊन घर न देता फसवणूक करून तसेच सदर महिलेचे संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केल्याप्रकरणी धनराज अंबैया मिरगू यांचे विरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. यावेळी आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यावेळी आरोपीचे वकील ऍडव्होकेट नरेंद्र कंदीखतला यांनी न्यायालयासमोर या संदर्भात युक्तिवाद सादर केला होता. न्यायालयाने सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायाधीश अजित कुमार भस्मे यांनी आरोपी अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलाय. यात आरोपी तर्फे ऍडव्होकेट नरेंद्र कंदीकटला यांनी तर सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट दिनेश देशमुख यांनी काम पाहिलंय. मी ऍडव्होकेट नरेंद्र कंदीकटला आजच्या या केसची बार्शी येथील घटनेबाबत त्या ठिकाणी पीडित महिलेने तालुका बार्शी पोलीस स्टेशन येथे आरोपी धनराज मिरगू यांच्या विरुद्ध दिनांक 11 फेब्रुवारी 2021 रोजी कलम 376, 406, 420, 506 प्रमाणे फिर्याद दिलेली आहे. सदर फिर्यादीमध्ये आरोपी आणि पीडित महिलेची ओळख 2018 नोव्हेंबर आणि डिसेंबर 2020 पर्यंत त्यांची संबंध होते असे ती फिर्यादीत सांगितली. फुलट्रॉन इंडिया लिमिटेड कडून हे आरोपी त्या ठिकाणी सर्व्हिसला वगैरे होते. त्या ठिकाणी महिला बचत गटाच्या ह्याच्यात त्या पीडित महिलेला आरोपींनी बचत गटाच्या कामासाठी त्यांना घेतलेली होती. परंतु सदरची बचत गट करताना त्या आरोपीची आणि महिलेची ओळख झालेली आहे असे पीडित महिलेनी त्यांच्या फिर्यादीत सांगितलेली आहे. असे असताना पीडित महिलेला राहण्यासाठी घराची आवश्यकता होती म्हणून ती आरोपीकडे मागणी केली. त्यात आरोपीने सांगितले की तू 13 लाख रुपयाची तयारी कर, मी बाकीची रक्कम हे करून त्यात तुला एक घर घेऊन देतो. अशा पद्धतीने बोलल्यानंतर धनराज मिरगूकडे त्या फिर्यादीत सांगितल्याप्रमाणे ती युनायटेड बँक आणि अमुक बचत गटातून इथून काढून ती 13 लाख रुपये दिलेली आहे अशी ती फिर्यादीत सांगितलेली आहे. 13 लाख दिल्यानंतर बाकीची रक्कम घालून ती घर घेऊन देतो अशा पद्धतीनं सांगितल्यानंतर आणि तशा पद्धतीचे आमिष दाखवून रक्कम घालून तुला घर खरेदी करून देतो असे आमिष दाखवून त्या महिलेवर त्या पीडित महिलेवर अत्याचार केलेला आहे अशी ती फिर्यादीत सांगितलेली आहे. परंतु आम्ही सदरची गोष्ट हे मेहरबान कोर्टाच्या निदर्शनीस आणून दिली आरोपीकडून की एवढी मोठी रक्कम ही ती फिर्यादीला दिलेली नाही. एक आर्थिक व्यवहाराच्या ह्याच्यात आ धनराज मिरगू यांच्याकडून ती काहीतरी रक्कम घेतलेली होती. ती रक्कम यांनी आरोपींनी परत मागितल्यामुळे ती रक्कम देऊ नये या उद्देशाने ती एक फॉल्स कंप्लेंट फाईल करून धनराज मिरगू यांच्या विरुद्ध अशा पद्धतीचे 376, 407, 420, 506 प्रमाणे बार्शी तालुका पोलीस स्टेशन येथे ती फिर्याद दाखल केलेली आहे. आणि त्यात सांगितले की आमच्या सोलापूर येथे आणि बार्शीत त्यांनी लैंगिक अत्याचार माझ्यावर केलेली आहे अशा पद्धतीने दिल्यानंतर आम्ही त्या संबंधित याच्यासाठी मेहरबान कोर्ट बार्शी जिल्हा व सत्र न्यायाधीश तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश अजित कुमार भस्मे साहेब यांच्याकडे आम्ही अटकपूर्वसाठी आरोपींनी दाखल केली. सदरच्या आरोपीची युक्तिवाद करताना आम्ही कोर्टास निदर्शनास आणून दिलेली आहे. ही अशा प्रकारची ही खोटी फिर्याद आहे आणि यामध्ये कुठलेही तथ्य नाही. एक आर्थिक व्यवहाराची बाब आहे असे म्हणाल्यानंतर मेहरबान साहेबांनी अजित कुमार भस्मे साहेब जिल्हा तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेबांनी आम्हाला दिनांक 11/5/2021 रोजी सदरच्या गुन्ह्यात धनराज मिरगू यांना अटकपूर्व जामीन मंजूर केलेली आहे.